झी 24 तास एक पाऊल पुढे इंटिग्रेट होण्यासाठी हे सगळं ओपन केलेलं आहे. म्हणजे याच्यामधून आपण पुढच्या अधिक मोठ्या खड्ड्याची जास्त व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे उपाय हे दिखाऊ सुद्धा नाहीत, टिकाऊ नाहीत आणि टाकाऊ आहेत असं माझं मत आहे. याच्यामधून भारताची अर्थव्यवस्था सुधारेल असं मला वाटत नाही. ही मॅक्सिमम म्हणजे तात्कालिक क्रायसिस मॅनेजमेंट मधली एक छोटीशी मलमपट्टी एक डे टू डे बेसिस वरती केलेली, याच्याशिवाय याला काही फारशी व्हॅल्यू आहे. खरे जे उपाय, दोन डेफिसिट आपल्या समोर आहेत. एक ट्रेड डेफिसिट वाढत आहे आपलं कारण आपले एक्सपोर्ट कमी होत आहेत आणि दुसरं म्हणजे आपलं गव्हर्नमेंटचं जे बजेटरी किंवा फिस्कल डेफिसिट म्हणतो ते फिस्कल डेफिसिट वाढते. हे दोन्ही कमी करायचे असतील तर ते जे उपाय आहेत ते उपाय ह्याच्यामध्ये अजिबात नाहीत. आणि त्या उपायांबद्दल मी अधिक तपशीलवार नंतर बोलेन. अगदी निश्चित, दोन डेफिसिट वरती ऑपरेट काय करणार हे सांगत नाहीत. निश्चित, काय करायला हवं होतं याविषयी आपण बोलणारच आहोत, या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत. अतुल भातकळकर, तुमचं काय मत आहे ज्या प्रकारच्या या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, तुम्ही याला काय म्हणाल, दिखाऊ की टिकाऊ? नाही, ही दिखाऊ पण नाही टिकाऊ पण नाही. जसं अभ्यंकरांनी म्हटलं तशी टाकाऊ आहे. मी याचं वर्णन असं करीन की आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा पद्धतीचा प्रकार प्रणव मुखर्जींनी केलेला आहे. पहिला मुद्दा, मुळात त्यांनी 2 दिवसापूर्वी असं जाहीर केलं, खिसतोवाच केलं की आता अर्थमंत्री पदावरनं उतरण्यापूर्वी मी काहीतरी फार मोठ्या अशा काही उपाययोजना करणार आहे ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळणार आहे. आता असं आहे की ज्यांनी या अर्थव्यवस्थेची वाट लावली गेल्या 7-8 वर्षांमध्ये आणि विशेषतः गेले 3.5-4 वर्ष ते अर्थमंत्री असताना आणि परवाच्या बजेट नंतर त्यांनी पूर्तीच आता बट्ट्याबोळ केलेला आहे, अशी व्यक्ती या अर्थव्यवस्थेला संजीवनी देऊ शकेल अशी आशा बाळगण्यामध्ये अत्यंत हास्यास्पद आहे. आज त्यांनी ज्या उपाययोजना केल्या आहेत या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या केल्या आहेत की ज्यामुळे परकीय भांडवल या देशामध्ये येईल. हो, कारण परकीय भांडवल झपाट्याने भारताच्या बाहेर गेल्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये चालले. ते येईल असंही नाही, ते यावं यासाठी दरवाजे उघडे केलेत. आता हे कधी उघडे करायला हरकत नव्हती. जेव्हा त्यांनी कॅप वाढवली की जिथे $15 बिलियन होतं तिकडे $20 बिलियन केलं, जिकडे $10 बिलियन होतं तिकडे $40 बिलियन केलं. मुद्दा असा आहे, अहो $10 बिलियन सुद्धा कोणी यायला तयार नाहीये, तर तुम्ही 10 केलं काय आणि 40 केलं काय, तुमच्याकडे येईल कोण? कारण तुमचा जो व्यवहार आहे हा व्यवहार असा आहे की जो कुठल्याही माणसाला भयप्रद वाटावा. परकीय भांडवलाचं सोडा, या देशामधले उद्योगपती सुद्धा सध्या आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी परदेशात जाऊन गुंतवणूक करतायत. ही इतकी अर्थव्यवस्थेची भयंकर स्थिती आणलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची मोजमाप करण्याची जी 3-4 मापकं असतात या 4 मापकांवर भारतीय अर्थव्यवस्था काँग्रेसच्या काळात पूर्णतः अपयशी ठरलेली आहे. नक्कीच, करंट अकाउंट डेफिसिट 4% गेलंय, फिस्कल डेफिसिट 6.5% गेलेलं आहे, महागाईचा दर हा 12% वर गेलेला आहे आणि त्याच वेळेला विकासाचा दर मात्र 5.3% आलेला आहे. हो, त्यामुळे भारतीय व्यवस्था ज्याला अर्थव्यवस्थेच्या वाजेत स्टॅगफ्लेशन म्हणतात की एकीकडे विकासाचा दर सो कोसळतोय आणि त्याच वेळेला महागाईचा दर मात्र वाढतोय अशा एका दुष्ट चक्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था सापडलेली आहे. आजचे उपाय हे अत्यंत हास्यास्पद आहेत. कॉस्मोटिक चेंजेस ज्याला म्हणतात अशा पद्धतीचे चेंजेस याला काही उपयोग होणार नाही. अगदी, शेलार साहेब काय म्हणाले यावर? या बाबतीत प्रणवदांचं काय मेरिट आहे याविषयी मी नंतर येईन, पण त्याच्या अगोदर आमचे मित्र जे काय बोलले त्याच्याविषयी मला जरा भाष्य करणं आवडेल. पहिलं, अभ्यंकर डाव्या विचारसरणीचे दुसरे आमचे मित्र अतुल भातकळकर, या दोन्ही पक्षाचा याच्या अगोदर जोपर्यंत अणुकरार येत नव्हता, अणुकरार आम्ही आणला तेव्हापासून हे विरोधात झाले सध्या, नाही तर ते आमच्या गव्हर्नमेंटमध्ये पण होते. त्यानंतर त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं असतं असं तुम्हाला वाटतं? ते आपण नंतर बोलू, ते पुढचा मला उपप्रश्न बोलू उतरू नका, मला पूर्ण आपण बोलू द्या. दुसरं, अतुल भातकळ यांचं नेहमीच विरोध करणं हा यांचा स्थायी धर्म आहे, कारण विरोधी पक्ष एक नंबरचा आहे. या बाबतीत अजूनही मी भारतीय जनता पक्षाला यांना आमच्या UPA अध्यक्ष असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा स्वतः प्रणबदा असतील की भारतीय जनता पार्टीने आमच्या ह्याला पाठिंबा द्यावा असं विनम्र आवाहन केलं आहे. तरी देखील आता मी मध्ये ऐकतो अजून तर बराच वेळ कोणी फॉर्म भरला नाही, त्याच्यानंतर त्याचकडे येतो ना, त्याच्याकडेच येतोय. परंतु आता यांनी संगमाला पाठिंबा देतो असंही काय ऐकतो, जाऊ दे हा विषय मला नको. आत्ताच्या बाबतीत जे आहे की अर्थव्यवस्था ही दिखलाऊ आणि ठिसूळ ठेवलं तर देशाला धोका निर्माण होतो, ही बाब अनेक ठिकाणी आपण पाहिली, USSR मध्ये पाहिले, दुसऱ्या देशामध्ये पाहिले. ठीक आहे, लोकांची तात्पुरती मतं खेचण्यासाठी बरीचशी शिथिलता केली जाते हे, पण आंतरराष्ट्रीय बाजारात तुम्ही एक तज्ज्ञांचं मत आहे का, गिरीश कुबेर म्हणून लोकसत्तेचे संपादक अर्थतज्ञ, पेट्रोलचा भाव का वाढतो याचं विश्लेषण त्यांनी स्टार माझावर केलं होतं.
तर ते जाऊ द्या. अर्थात मला एकच म्हणायचं आहे की तकलादू अर्थव्यवस्था किंवा दिखाऊ अर्थव्यवस्था जर केली तर हा देश एकत्र राहणार नाही. आणि प्रणवदानी जे केलंय गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी मुद्दा धरूनच मी बोललोय. प्रणवदानी ज्या गोष्टी केलेल्या आहेत ज्या जाहीर केलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत. त्याच्या करवी ते फॉरेन इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये जास्तीची कशी येईल याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यांचा प्रयत्न हा प्रामाणिक स्तुत्य आणि चांगला आहे. भले विरोधकांनी त्याला काही म्हणो परंतु त्यांचा हा प्रयोग त्यांनी जाहीर केलेले ठीक आहे. तुम्ही तुम्ही पर्टिक्युलर त्यांचा कुठला मुद्दा चांगला हा विरोधकांचा मुद्दा खोडून काढलेला नाहीये त्याच्याकडे मी येणार आहे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. या विषयाबरोबरच आपण ब्रेक नंतरही बोलणार आहोत की मग काय आहे काय करायला हवं होतं याविषयी सुद्धा आपण बोलूया. शेलर मी येतो तुमच्याकडे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. भेटू एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.